नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण संच या प्रकरणाचा अभ्यास केला। आजच्या तासाला आपण आपल्या पुढच्या प्रकरणाला सुरुवात करतोय, ते म्हणजे वास्तव संख्या। इयत्ता आठवी मध्ये आपण जी काही संख्यांचे समूह आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहिली होती। नैसर्गिक संख्या, म्हणजे काय हा भाग आपण गेल्यावर शिकलो। नैसर्गिक संख्यांचा संच हा इथून सुरू होतो, एक दोन तीन या पद्धतीने नैसर्गिक संख्यांचा संच आपणास मिळतो। त्यानंतर दुसरा संच आपण शिकलो होतो पूर्ण संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच। तर शून्य एक दोन तीन चार या पद्धतीने पूर्ण संख्यांचा संच आपण बघितला होता। त्यानंतर पूर्णांक संख्यांचा संच आपण शिकलो, पूर्णांक संख्यांचा संच हा शून्याच्या दोन्ही बाजूला विस्तारलेला आपल्याला दिसून येतो। तो म्हणजे शून्य वजा एक वजा दोन या बरोबर एक दोन तीन या बरोबर हा पूर्णांक संख्यांचा संच। आपण याला सेट ऑफ नॅचरल नंबर असं म्हणतो, याला आपण सेट ऑफ होल नंबर म्हणतो, याला आपण सेट ऑफ इंटेजर असं म्हणतो। याच्यातून त्या तिन्ही संख्यातून पुढे एक संच तयार होतो, तो म्हणजे परिमेय संख्यांचा संच। परिमेय संख्यांचा संच आता ह्या परिमेय संख्या ज्या असतात त्या परिमेय संख्यांचा संच म्हणजे नेमकं काय, तर पी छे क्यू आणि पी छे क्यू काय आहे, तर पी छे क्यू हा वास्तव संख्येचा घटक आहे। पी छे क्यू हा वास्तव संख्येचा घटक आहे आणि त्या ठिकाणी पी आणि क्यू हे काय आहे, हे काय आहे, पूर्णांक संख्या आहे। पण या ठिकाणी क्यू इज नॉट इक्वल टू झिरो, तर अशा प्रकारे परिमेय संख्यांचा संच। तर अशा प्रकारे नैसर्गिक संख्या असते, पूर्ण संख्या असते, पूर्णांक संख्या असते, परिमेय संख्या असते, ह्या सगळ्यांचा मिळून नंतर वास्तव संख्यांचा संच तयार होतो। वास्तव संख्याचा संच तयार होतो, पण वास्तव संख्याचा संच हा दोन संख्यापासून तयार होतो, एक म्हणजे परिमेय संख्या आणि दुसरं म्हणजे अपरिमेय संख्या। यांच्यापासून वास्तव संख्यांचा संच तयार होतो। तर अशा पद्धतीने आपण इयत्ता आठवी मध्ये
नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, नंतर पूर्ण संख्या कशाला म्हणायचं, पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं, परिमेय संख्या कशाला म्हणायचं, या सर्वाबद्दल आपण गेल्या वर्षी माहिती बघितली. आता या पाठात आपण याच्याच पुढचा भाग शिकणार आहे, तो म्हणजे परिमेय संख्येचे गुणधर्म. आता गेल्या वर्षी परिमेय संख्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघितली होती, ती म्हणजे परिमेय संख्यातला क्रमसंबंध, कंपॅरिझन बिटवीन द रॅशनल नंबर. परिमेय संख्यातील क्रमसंबंध जो आहे तो आपण गेल्या वर्षी अभ्यासला होता, त्याच्यामध्ये आपण तीन नियम शिकलो होतो. ते नियम कुठले त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर लक्षात आलं असेल तुम्हाला नैसर्गिक संख्याचा संचलन नेमकं कशाला म्हणायचं, पूर्ण संख्याचा संच कशाला म्हणायचं, पूर्णांक संख्याचा संच कशाला म्हणायचं, परिमेय संख्याचा संच कशाला म्हणायचं, हा भाग आपण यंदा आठवीमध्ये अभ्यासला होता. तोच भाग पुन्हा आपण या ठिकाणी पुन्हा बघितला. त्याचबरोबर आपण गेल्या वर्षी इयत्ता आठवीमध्ये जी काही परिमेय संख्या आहेत त्या परिमेय संख्यातील क्रमसंबंध आपण शिकलो होतो, त्या क्रमसंबंधाबद्दल आता माहिती पाहूया. परिमेय संख्यातील क्रमसंबंध, या परिमेय संख्या असतील पहिला नियम शिकलो होतो आपण, तो म्हणजे जर पीएस हा गुणाकार, पीएस हा गुणाकार क्यूआर पेक्षा मोठा असेल तर पी छेद क्यू ही परिमेय संख्या आर छेद एस पेक्षा काय आहे, मोठी. त्यानंतर आपण दुसरा गुणधर्म शिकलो होतो, पीएस हा गुणाकार, पीएस हा गुणाकार जर का क्यूआर पेक्षा लहान असेल, क्यूआर पेक्षा लहान असेल तर या ठिकाणी पी छेद क्यू ही परिमेय संख्या आर छेद एस पेक्षा काय आहे, लहान, आर छेद एस पेक्षा लहान. आणि नंतर आपण शेवटचा गुणधर्म शिकलो होतो, तो म्हणजे जर का या ठिकाणी पी एस हा गुणाकार किंवा एवढाच असेल, पीएस हा गुणाकार किंवा एवढाच असेल तर आपण या ठिकाणी पाहिलं होतं की पी छेद क्यू ही परिमेय संख्या आणि आर छेद एस ही परिमेय संख्या ह्या दोन्ही परिमेय संख्या सारख्याच आहेत, तर असं आपल्याला लक्षात येतं. तर हा सर्व भाग जो मित्रांनो आपण आता शिकलो, हा इयत्ता आठवीमध्ये आपण शिकलो होतो, तोच भाग या ठिकाणी आपण रिपीट केलाय. आता पुढचा भाग शिकायचा आहे आपल्याला, तो म्हणजे परिमेय संख्येचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर, हा भाग आपल्याला शिकायचा, त्याच्याबद्दल आता आपण माहिती बघू. तर हे नियम तुमच्या लक्षात असतील, पी आणि क्यू ही एक परिमेय संख्या असेल आणि आर आणि आर छेद एस ही दुसरी परिमेय संख्या असेल, तर हे त्यांच्यातल्या क्रमसंबंधाचे तीन संबंध आपल्याला लक्षात असतील. पी आणि एस यांचा गुणाकार हा आर क्यू आणि आर यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असेल, तर पी छेद क्यू ही परिमेय संख्या मोठी आणि आर छेद एस ही संख्या लहान. जर पी एस गुणाकार हा क्यू आणि आर या गुणाकारापेक्षा लहान असेल तर पी छेद क्यू ही परिमेय संख्या लहान आहे,
आणि आर छेद एस परिमाण संख्या मोठी आहे. जर या ठिकाणी पीएस हा गुणाकार क्यू आणि आर च्या गुणाकारा एवढा असेल तर या दोन्ही परिमाण संख्या सारख्याच आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता आपण परिमेयसाठीचे गुणधर्म बघूया. पहिला गुणधर्म आपण परिमेय संख्याचा शिकणार आहोत तो म्हणजे पहिला गुणधर्म तो म्हणजे क्रमनिरपेक्षता. पण तत्पूर्वी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की जर ए बी सी या परिमेय संख्या असतील तर पहिला गुणधर्म क्रमनिरपेक्षता क्रम कसा जरी लावला तरी त्यांची बेरीज किंवा वजाबाकी जी आहे ही आपणास समान बेरीज करताना हे समान असल्याचं आपण शोधू. आता उदाहरणार्थ ए आणि बी केलं आणि बी आणि ए केलं ह्याच्यात फरक पडणार नाही. म्हणजे ए ही एक परिमेय संख्या आहे त्यात आपण बी ही परिमेय संख्या मिळवली तर तुम्हाला या ठिकाणी जी काही ए आणि बी ची बेरीज मिळणार आहे तेवढीच बेरीज कशी मिळणार आहे बी मध्ये ए मिळवल्यानंतर. हे जसं आहे तसं समजा ए आणि बी चा गुणाकार तुम्ही केला म्हणजे ए ला तुम्ही बी ने गुणलं एला तुम्ही बी ने गुणलं तर हा गुणाकार आपल्याला बी गुणिले ए एवढाच मिळतो जे आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. बी म्हणजे ए म्हणजे ए ला बी ने गुणलं काय आणि बी ला ए ने गुणलं काय फरक पडत नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी क्रमनिरपेक्षता या गुणधर्मात तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की एका परिमेय संख्येत दुसरी परिमेय संख्या मिळवली तर जी काय आपल्याला किंमत मिळते तीच किंमत दुसऱ्या संख्येत पहिली संख्या मिळवली तर आपल्याला मिळते हे या ठिकाणी लक्षात येईल. त्याचबरोबर पहिल्या परिमेय संख्येने दुसऱ्या परिमेय संख्येला मिळाल्यानंतर गुणल्यानंतर जी किंमत आपल्याला मिळते तीच किंमत आपणास दुसऱ्या परिमेय संख्येने पहिल्या परिमेय संख्येला गुणल्यानंतर मिळाली आपल्याला दिसून येते. हा झाला पहिला गुणधर्म. दुसरं म्हणजे सहचर्य. आता सहचर्य म्हणजे काय सहाचे हा दुसरा गुण. तर समजा तुम्ही ए आणि बी ची बेरीज केली आणि त्याच्यात सी मिळवलं ए आणि बी ची बेरीज केली आणि त्याच्यात सी मिळवलं आणि काही गुणांनी काय केलं तर बी आणि सी ची बेरीज केली ए आणि सी ची बेरीज केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही ए मिळवलं तर ही किंमत ए आणि बी यांच्या बेरीज सी मिळवलं तर मिळणारी किंमत आणि बी आणि सी ची बेरीज करून त्यात ए मिळवलं तर मिळणारी किंमत या किमती सारख्याच असल्याचं आपल्याला दिसून येईल. तर याला म्हणायचं सहचर्य. आता याच पद्धतीने गुणाकारामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येत की जर का आपण ए गुणिले बी केलं आणि नंतर त्याला सी ने गुणलं तर जी काही किंमत आहे ती किंमत आपणास तेवढीच मिळालेली दिसते ती म्हणजे बी आणि सी चा जो गुणाकार आहे त्या ए ने गुणल्यानंतर मिळणाऱ्या गुणाकार. तर अशा प्रकारे सहचर्य गुणधर्मात तीन परिमेय संख्यांच्या बाबतीत आपण कुठल्याही संख्येने
कुठल्याही संख्येला गुणलं तरी जी काही किंमत मिळणार आहे त्या किंमतीत बदल होत नाही, आणि बेरीज करताना सुद्धा कुठल्याही क्रमांकात दोन संख्येची बेरीज केली आणि त्या तिसरी संख्या मिळाली तर मिळणार उत्तर हे कुठल्याही क्रमानं आपण बेरीज केल्यानंतर मिळणाऱ्या उत्तराएवढंच आपला मिळालेलं दिसून येईल. त्यानंतर अविकारक तिसरा गुणधर्म आहे अविकारक. अविकारक आता हा गुणधर्म नेमका काय तर ए मध्ये तुम्ही शून्य मिळवलं, ए मध्ये शून्य मिळवला तर ए ची किंमत बदलू शकत नाही, ए ची किंमत बदलू शकत नाही. आणि शून्यात तुम्ही ए मिळवला तरी याची किंमत बदलू शकत नाही, किंमत जी काही मूळची किंमत परिवेशांची आहे ती तिथं कायम राहिल्याचं दिसून येत. म्हणजे ए मध्ये शून्य मिळवला किंवा शून्यात ए मिळवला तरी तुम्हाला शेवटी एच मिळत. म्हणजे या गुणधर्माला आपण काय म्हणतो अविकारक. या पद्धतीने समजा ए ला एक ने गुणला, ए ला आपण एक ने गुणलं आणि एक ला ए ने गुणलं तर या ठिकाणी ए च्या किंमतीत बदल होत नाही आणि ए ची जी काही किंमत असेल ए या परिवेशांची तिथं कायम राहिल्याचं आपल्याला दिसून येईल. तर हा तिसरा गुणधर्म अविकारकता. अविकारकता म्हणजे इतर कुठल्याही गोष्टीचा परिणाम त्या परिवेशांच्यावर होत नाही. ते म्हणजे शून्याने आपण शून्य त्यात मिळवला किंवा शून्यामध्ये परिमेय संख्या मिळवली तरी मूळ परिमेय संख्या बदलत नाही. आणि एखाद्या परिमेय संख्येला आपण एक गुणलं किंवा एक या संख्येला दिलेल्या परिमेय संख्येने गुणलं तरी त्या परिमेय संख्येत बदल होत नाही हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. आता तिसरा चौथा गुणधर्म जो आहे आपला शेवटचा गुणधर्म तो म्हणजे व्यस्त. चौथा गुणधर्म म्हणजे व्यस्त क्रिया किंवा व्यस्त. ज्यावेळेस एखाद्या परिमेय संख्येचे आपण तिच व्यस्त क्रिया करतो तिची व्यस्त क्रिया करतो त्यावेळेला नेमकं काय होतं तर त्या संख्येत आपण विरुद्ध संख्या मिळवतो. त्या संख्येत आपण विरुद्ध संख्या मिळवतो त्याला म्हणायचं व्यस्त क्रिया. आता समजा ए ही परिमेय संख्या आहे तर त्याची विरुद्ध परिमेय संख्या कुठली मिळेल आपल्याला वजा ए. यांची बेरीज किती मिळते शून्य. यांची बेरीज शून्य मिळते म्हणजे ह्याला म्हणायचं बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त गुणधर्म परिमेय संख्याचा बेरीज व्यस्त गुणधर्म. समजा एखादी धन संख्या आहे धन परिमेय संख्या आहे आणि त्याच्यामध्ये आपण तिची विरुद्ध संख्या म्हणजे ऋण परिमेय संख्या मिळवली तर ह्यांची बेरीज जी असते ही शून्य मिळते यालाच आपण काय म्हणतो बेरीज व्यस्त संख्या. आता अशाच पद्धतीने गुणाकार व्यस्त संख्या आता हे झालं बेरीज व्यस्त. आता गुणाकार व्यस्त संख्या सुद्धा आपल्याला मिळतात. त्या कशा मिळतात समजा ए ही परिमेय संख्या आहे आणि तिची जी काही विरुद्ध संख्या आहे ए छेद ए यांचा गुणाकार आपणास एक मिळतो. यांचा गुणाकार आपणास एक मिळतो. या ठिकाणी लक्षात ठेवा ए ची किंमत शून्य नाही. ए ची किंमत शून्य नाही अशी जी क्रिया असते तिला आपण काय म्हणतो गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त की तर शेवटचा व्यस्त गुणधर्म लक्षात ठेवा बेरीज व्यस्त गुणधर्म आणि गुणाकार व्यस्त गुणधर्म. बेरीज व्यस्त गुणधर्मामध्ये आपण एखाद्या संख्येत तिची विरुद्ध संख्या मिळवतो त्यामुळे आपल्याला शून्य मिळतं आणि बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त क्रियेमध्ये आपण एखाद्या परिमेय संख्येत तिची गुणाकार व्यस्त संख्या आपण मिळवतो म्हणजे तिची विरुद्ध संख्या आपण मिळवतो गुणाकार करतो त्यावेळेला त्या दोघांचा गुणाकार आपला एक मिळालेला दिसून येतो.
तर अशा प्रकारे आपण परिमेय संख्येच्या बाबतीत या ठिकाणी जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपण या ठिकाणी पाहिले। हे गुणधर्म तुमच्या लक्षात आले असतील। पहिला गुणधर्म क्रमनिरपेक्षता, म्हणजे परिमेय संख्या कुठल्याही प्रमाणात त्याची बेरीज केली तर त्याच्यामध्ये बदल होत नाही। परिमेय संख्यांचा गुणाकार कुठल्याही प्रमाणात केला तर त्यात बदल होत नाही, उत्तरामध्ये येणारे बदल होत नाही। त्यानंतर साहचर्य गुणधर्म, बेरीज करताना कुठल्याही प्रमाणात आपण बेरीज केली तर इथं मिळणारं उत्तर समान असतं। त्याचबरोबर कुठल्याही प्रमाणात आपण गुणाकार केला तरी मिळणाऱ्या उत्तरात बदल होत नाही। त्यानंतर अविकारक गुणधर्म आपण शिकलो। अविकारक गुणधर्मामध्ये जर एखाद्या संख्येत एखाद्या परिमेय संख्येत शून्य मिळवला तर त्या परिमेय संख्येत कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही। त्यानंतर जर का एखाद्या परिमेय संख्येला आपण एक ही गुणलं तर त्याच्यामध्ये कुठला बदल होत नाही, आणि एक ला परिमेय संख्येने गुणलं तरी ती परिमेय संख्या तशीच राहते। त्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या। आणि शेवटचा गुणधर्म व्यस्त गुणधर्म, त्याच्यामध्ये दिलेल्या संख्येला तिच्या विरुद्ध संख्येने जर का विरुद्ध संख्या जर का त्याच्यात मिळवली तर तिथं त्यांची बेरीज जी असते ती शून्य मिळते। आणि गुणाकार व्यस्तमध्ये, गुणाकार व्यस्त गुणधर्मामध्ये आपण दिलेल्या संख्येला तिच्या विरुद्ध संख्येने जर गुणलं तर मिळणारी संख्या जी असते ती एक असते। तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फक्त या ठिकाणी एची किंमत शून्य नाही। तर अशा पद्धतीने आपण हे चार गुणधर्म शिकलो। पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे परिमेय संख्या ज्या आहेत त्या परिमेय संख्येच्या बाबतीत त्यांची जी काही दशांश रूप आहेत ती आपण आता आठवी मध्ये शिकलो। तर परिमेय संख्या ज्या आहेत त्या दशांश रूपात मांडल्या तर दोन पद्धतीने आपल्याला मिळतात। परिमेय संख्यांचे दशांश रूप हे दोन पद्धतीचं असतं। एक म्हणजे खंडित आवर्ती दशांश रूप आणि दुसरं म्हणजे अखंड आवर्ती दशांश। आता खंडित आवर्ती म्हणजे काय? समजा तुम्ही अठराला तीनने भागले तर उत्तर येत एवढं, हे झालं खंडित दशांश। आणि अखंड आवर्ती दशांश रूप कशाला म्हणायचं? तर समजा या ठिकाणी 20/6 ही परिमेय संख्या आहे तर या परिमेय संख्येत आपल्याला जे उत्तर मिळतं ते उत्तर या पद्धतीने मिळतं 3.333 आणि हेच आपण लिहितो 3.3 असं। तर अशा पद्धतीनं आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूप मिळतं आणि खंडित आवर्ती दशांश। तर या ठिकाणी अशा पद्धतीनं जी काही दशांश रूपातल्या परिमेय संख्या आहेत, अखंड दशांश रूपातल्या परिमेय संख्या ह्या त्यांच्या मूळ स्थितीत कशा मांडायच्या याबद्दल आपण माहिती मांडणार आहोत, किंवा अंशेद रूपात त्या कशा मांडायच्या आहेत याच्याबद्दल आपण माहिती मांडणार आहोत। तर तुम्हाला जे लक्षात आलं असेल, जे काही परिमेय संख्या असतात त्यांची दशांश रूप दोन प्रकारची असतात। एक म्हणजे खंडित आवर्ती दशांश रूप आणि दुसरं म्हणजे अखंड आवर्ती दशांश रूप। दोन्ही प्रकारचे उदाहरण या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवले। आता आपण जे काही परिमेय संख्येचे दशांश रूप आहे किंवा दशांश रूपातल्या ज्या परिमेय संख्या आहेत त्या पी छेद क्यू रूपात कशा मांडायच्या त्याबद्दल आपण शिकू। त
अखंड आवर्ती दशांश रूपातील अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्यांची अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या p छेद q रूपात मांडा. उदाहरण 0.6 ही एक परिमेय संख्या आहे. 0.6 0.6 वरती ही एक परिमेय संख्या, तर ती पी छेद क्यू रूपात कशी मांडायची? तर बघा, या ठिकाणी ही जी संख्या केला आपण एक्स म्हणून, ही संख्या एक्स मानली, ही जी परिमेय संख्या आहे अखंड आवर्ती दशांश रूपात तिला आपण एक्स मानली. आता ह्या एक्स ला 10 ने गुणायचं, मग 10 ने गुणल्यानंतर काय होईल? 6.6 असं येईल, 6.6. मग आता या ठिकाणी हे जे काही एक्स आहे ते लक्षात ठेवा, 0.6 च्या जागी रेश म्हणजे इथं पुढे 6.6.6 अशा पद्धतीने अनेक संख्या. आता जेव्हा आपण 10 ने गुणतो ह्या अखंड आवर्ती दशांश रूपातील संख्येला, त्यावेळेला आपल्याला काय मिळतं? 6.6. मग 6.6 जे मिळाले ते आपण आता पुढे आपण असं करूया, 10x मधून x वजा करायचं. या पद्धतीनं 6.6 आवर्ती मधून 0.6 आवर्ती वजा करायचं. आता यांची जी वजाबाकी आहे ती किती मिळते? 9x. आणि यांची वजाबाकी जी आहे ही वजाबाकी करत असताना लक्षात ठेवा 6.6 वरती आहे आणि त्याच्यातून आपण 0.6 वरती वजा करतोय. या दोन्ही संख्या समान आहेत, या दोन्ही संख्या समान आहेत आणि त्यामुळे यांची वजाबाकी होते 0 आणि या ठिकाणी राहतो 6. तर आपल्याला या ठिकाणी 6. आता पुढच्या पायरीला आपला एक्स बरोबर हे 6 त्याच्या जागेवर 9 इथं पाहिले होतं, आपला परिमेय संख्या मिळते किती? तर 6/9. आणि तीच परिमेय संख्या म्हणजे किती? 3 × 2 = 3 × 2 = 6 आणि 3 × 9. तर अशा प्रकारे आपणास ही परिमेय संख्या अंशेद रूपात आपण घेता येईल. लक्षात ठेवा 6/9 आणि 2/3 ह्या समान परिमेय संख्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला जी काही परिमेय संख्या आहे त्या परिमेय संख्येच्या बाबतीत ती दशांश रूपात असेल तर ती आपल्याला अशा पद्धतीने पी आणि क्यू च्या स्वरूपात आपला मांडता येते. ठीक आहे, आता दुसरे उदाहरण आपण बघूया. समजा या ठिकाणी दुसरी जी परिमेय संख्या आहे ती दुसरी परिमेय संख्या आपली अशी आहे, दुसरं उदाहरण आपण विचारात घेऊया. आता हिच आपल्याला पी छेद क्यू रूपात मांडणी करायची. मग काय करायचं? एक्स बरोबर 0.12 म्हणायचं. मग 10x बरोबर किती मिळेल? आता या ठिकाणी 12 12 12 ही संख्या पुढे येणार आहे,
मग आपण काय करायचं या ठिकाणी आपण याला 10 ने गुणायचे ऐवजी याला 100 ने गुणायचे कारण आपल्याला या दोन्ही संख्या पुढे घ्यायची म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे आपल्याला दोन्ही संख्या आल्या पाहिजे मग त्यासाठी आपल्याला किती गुणा लागेल 100 ने गुणा लागेल म्हणजे मग 100 ने x ला गुणलं तर आपल्याला काय मिळतं तर 12.12 असं मिळतं दोन स्थळांत दशांश चिन्ह 12 संख्या पुढे येईल आता या ठिकाणी 12.12 आवर्ती अशी संख्या मिळाली आता 100x मधून आपण काय करायचं x वजा 100x मधून x वजा करायचं त्याचबरोबर उजव्या बाजूला 12.12 आवर्ती 12 मधून आपण 0.12 आवर्ती वजा आता या ठिकाणी हा जो भागाकार आहे तो भागाकार सॉरी वजाबाकी किती येते वजाबाकी येते 99x आणि या ठिकाणी यांची जर वजाबाकी आपण केली तर 12.12 वरती 0.12 वरती वजा केलं तर या ठिकाणी 12 वरती 12 वरती जात शिल्लक किती जात फक्त 12 शिल्लक करायचे फक्त 12 मग आपण उत्तर लिहू शकतो 12/99 किती परिमेय संख्या असेल तर आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो 3 + 12 3 * 9 = 9 तर अशा प्रकारे आपणास या ठिकाणी 3 ने 12 भागून 4 मिळतं आणि 9 ला 3 ने भागून आपला 33 मिळतो तर अशा पद्धतीने ही परिमेय संख्या आपल्याला पी चे रूपात मांडता आली तर अशा प्रकारे लहान परिमेय संख्या असतील दशांश रूपातल्या किंवा मोठ्या परिमेय संख्या असतील कुठल्याही संख्या आपल्याला पी चे रूपात मांडता या ठिकाणी लक्षात घ्या 12 च्या ठिकाणी जर 125 असतं तर आपल्याला या ठिकाणी 100 च्या ऐवजी 1000 ने याला गुणावं लागलं असतं कारण या तीनही संख्या आपल्याला दशांशाच्या पुढे न्यायच्या आहेत त्यामुळं या ठिकाणी 1000 ने गुणावं लागलं असतं लक्षात ठेवा जर दशांशाच्या पुढे एकच संख्या असेल दशांशाच्या त्याऐवजी मागच्या उदाहरणाला आपण 0.6 ला फक्त 10 ने गुणलो कारण ही संख्या एकच संख्या एकांकी संख्या आपल्याला उजव्या बाजूला नेण्यासाठी फक्त 10 ने गुणावं लागतं तसं या ठिकाणी आपण 12 ने गुणलो या ठिकाणी आपण ह्या 0.1 आवर्ती 12 ला आपण 100 ने गुणलो तसं 0.1 तुमचं 125 असेल तर याला किती गुणावं लागेल तुम्हाला 1000 या पद्धतीनं तुम्हाला परिमेय संख्या ज्या आहेत दशांश रूपातल्या त्या तुम्हाला अशा पद्धतीनं पी चे क्यू रूपात तुम्हाला मांडता येईल तर या ठिकाणी तुम्हाला ज्या काही परिमेय संख्या आहेत त्या अखंड आवर्ती दशांश रूपात त्या परिमेय संख्या पी चे क्यू रूपात कशा मांडायच्या याबद्दल माहिती बघितली आपला या ठिकाणी पहिल्यांदा जो शिकायचा भाग आहे तो संपलेला आहे याच्या पुढे आपला सराव संच दिलेला आहे त्या सराव संचामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले तर ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे तर पूर्वी व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा सर्व शिकलेला भाग नीट समजून घ्या आणि नंतर तुम्ही सराव संचय 2.1 तुम्ही सोडवायचा आहे सराव संचय 2.1 मध्ये तुम्हाला पहिला जो प्रश्न दिलेला आहे त्या पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलेले तर जे काही परिमेय संख्या आहे त्या तुम्हाला खंडित रूपात असतील आणि जे काही परिमेय संख्या आहेत त्या परिमेय संख्या तुम्ही दशांश रूपात द्यायचे आणि खंडितचा एक गट करायचा आणि अखंडितचा एक अखंड आवर्ती दशांश रूपातल्या परिमेय संख्यांचा एक गट करायचा पी क्यू पी छे क्यूच्या स्वरूपात तुम्हाला परिमेय संख्या दिली आहे तर ह्या पी छे क्यूच्या स्वरूपातल्या परिमेय संख्या तुम्ही काय करायचंय दशांश रूपात घ्यायचे आहेत आणि त्यात तुम्हाला अखंड आवर्ती कुठल्या परिमेय संख्या आहेत ते लक्षात येईल आणि
खंडित आवर्ती दशांश रूपांतर परिसंख्या तुम्हाला लक्षात येते तर ते गट करून तुम्ही घ्यायचे. दुसरा प्रश्न आहे जे काही परिमेय संख्या आहेत त्या परिमेय संख्या तुम्हाला फक्त दशांश रूपात लिहायचे तिथे अखंड आवर्ती किंवा खंडित आवर्ती वगैरे सांगण्याची गरज नाही. आणि तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीने उदाहरण दिले त्याच्यामध्ये तुम्हाला दशांश रूपातल्या अखंड आवर्ती दशांश रूपातल्या परिमेय संख्यांचं रूपांतर तुम्हाला पी छेद क्यू मध्ये करायचंय. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तोही प्रश्न सोडवू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. उद्याच्या तासाला आपण याचा पुढचा भाग शिकणार आहोत. ते म्हणजे अपरिमेय संख्या ज्या आहेत त्या अपरिमेय संख्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद.